जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी प्रिया, आपण पाहताय न्यूज 24. सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये. आज मकर संक्रांतीनिमित्त पतंग घेण्यासाठी पारनेर, भाळवणी, ढोकेश्वर या ठिकाणी लहान मुलांची लगबग पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणात या बाजारपेठा मकर संक्रांतीनिमित्त सजल्या आहेत. नेपती शिवारात 4 ठिकाणी गावठी हदभट्टीवर नगर तालुका पोलिसांनी रविवारी कारवाई केली आहे. 2,10,000 रुपये किमतीचे 3,000 लिटर गावठी हदभट्टीचे कच्चे रसायन नष्ट केले आहे. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या मुहूर्तावर उत्तर नगर जिल्ह्यास वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून तर भंडारदरा धरणाच्या प्रवरा डावा कालव्यातून तसेच मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून आजपासून आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. कोपरगाव शहरातील हाजी हबीब मनियारला नायलॉन मांज्याची विक्री करताना पोलिसांनी रंगेहात पकडले. 1500 रुपये किमतीचे नायलॉन मांज्याचे 2 रील त्यांच्याकडे होते. त्याच्यावर मोनोकाईट असं लिहिण्यात आलं होतं. हा नायलॉन मांजा विक्री करताना पोलिसांनी त्याला रंगेहात पकडून ताब्यात घेतलंय. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील सावरगाव घुले ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात अवैध दारू विक्री होत आहे. त्यामुळे गावात सामाजिक स्वास्थ्य बिघडले असून अल्पवयीन मुलांना सुद्धा दारूचे व्यसन लागले आहे. अवैधरित्या दारू विक्री विरोधात शनिवारी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. दारू विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर पद्धतीने कार्यवाही करण्याचे आश्वासन उपसरपंच नामदेव घुले यांना दिले. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलंय. जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढील बातम्या. अतिक्रमणाला कोणीही पाठीशी घालत नाही, मात्र ते काढताना व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यांच्या कागदपत्रांची पाहणी करावी. खात्री होत नाही तोपर्यंत कारवाई स्थगित करून पुन्हा एकदा बैठक घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशा सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे व विधानसभा समन्वयक नितीन दिनकर यांना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बिहार येथून फूस लावून पळून आणलेल्या अल्पवयीन मुलीला दमदाटी व धमकी देऊन सलग 3 महिने बलात्कार करण्यात आलाय. सदर घटना राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील घडली आहे. आरोपी तरुणास नागरिकांनी राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीसह त्याच्या बहिणीलाही अटक करण्यात आली आहे. मकर संक्रांत निमित्त साई मंदिर फुलांनी सजवण्यात आलंय. मकर संक्रांतीनिमित्त आंध्र प्रदेश येथील देणगीदार साई भक्त डी लक्ष्मी नरसिंहा यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट केली गेली आहे. या फुलांच्या सजावटीला लाखोंचा खर्च करण्यात आलाय. आपण केलेले कामे आतापर्यंत जनतेपर्यंत पोहोचलीच नाहीत, मग आपण नेमकं काय करतो याचे आत्मपरीक्षण कार्यकर्त्यांनी केले पाहिजे. जिल्ह्यात शेतकऱ्यांना सर्वाधिक विमा मिळवून दिला, मात्र याचा गाजावाजा कधीच झाला नाही अशी खंत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे. संगमनेर तालुक्यातील वनकुटे गावात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. 7-8 बंद घरे फोडले असून सोन्याचे दागिने व पैसे चोरून पोबारा केल्याची घटना घडली. यापूर्वी चोरट्यांनी वनकुटे गावातील बंद घरे फोडली होती, मात्र अद्यापही घारगाव पोलिसांना एकाही चोराचा शोध लावण्यात यश आले नाही. जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबतं, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.